आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी मोनिका गायसमुद्रे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. कल्याण शहरात विकास कामे वेग घेत आहेत. विराट रेसिडेन्सी ते धर्मवीर नगर मध्ये स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते जलवाहिनी टाकण्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे कल्याण शहरात अनेक विकास कामांना चांगलाच वेग आला आहे. अनेक वर्षांपासून विराट रेसिडेन्सी व धर्मवीर नगरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली होती. पाण्याचा हा प्रश्न मार्गी लावत आमदार नरेंद्र पवार यांच्या आमदार निधीतून जलवाहिनीच्या विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभाग क्रमांक 7 अटाळी या भागामध्ये विराट मिडोज ते धर्मवीर नगर या परिसरामध्ये पाण्याची गंभीर समस्या उद्भवली होती आणि त्याकरता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी विशेष करून या भागामध्ये नवीन लाईन टाकण्याची आवश्यकता असं सूचना केली आणि महानगरपालिकेकडे त्या कामाची तरतूद असताना माझा आमदार फंडातनं मी 10 लाखाचा निधी या पाण्याच्या पाईपलाईनकरता दिले आणि त्याचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालेलं आहे. प्रामुख्याने विराट मिडोज ते धर्मवीर नगरपर्यंतचा हा खूप मोठा परिसर आहे. विशेष करून महिलांना पाण्याची खूप मोठी समस्या ही भेडसावते आणि महिलांच्या देखील तक्रारी होत्या. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठपुरावा होता. त्या दृष्टिकोनातून पिण्याच्या पाण्याची ही सोय सगळ्यांना व्हावी या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. सर, रिंग रोडचे बाधित आहे, रिव्हर्जनसाठी काय सांगाल? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण रिंग रूटचा प्रोजेक्ट संपन्न होतो आहे. या रिंग रूटमध्ये अनेक अटाळी, वडवली, टिटवाळा, मांडा, आंबिवली या भागातल्या चाळींची घरं ही बाधित होत आहेत. तर निश्चितपणे जे बाधित होणारे घरं आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या घरांना धक्का लावू नये, त्या घरांना हात लावू नये अशा प्रकारचं आव्हान मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो, जेणेकरून आज ही सर्व गरीब मंडळी या भागातल्या लोकांनी या ठिकाणी घरं घेतलेली आहेत ती घरं रोडमध्ये बाधित होतील का नाही याची त्यांना पूर्वकल्पना नव्हती. पण त्यांचा त्यात काही दोष नसल्यामुळे निश्चितपणे त्यांचा निश्चित विचार करून त्यांचं पुनर्वसन करावं किंवा त्यांना योग्य तो चांगल्या प्रकारचा मोबदला हा द्यावा अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाला करतो. या भागामध्ये पाण्याची खूप मोठी परिस्थिती खराब होती. इथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी, मी आता नाव घेऊ इच्छित नाही, पण ज्या लोकांनी जिथे काय थैमान घातला होता पाण्याची लाईनीचा आणि पाण्याची लाईन त्यांच्या पैशांनी काढली आणि त्याच्यावरती 10 पटीने पैसे त्यांनी वसूल केले आणि तिथंशी राजरोसपणे त्यांचे जर कोणी पैसे दिले नाही तर त्यांचे 8-8 दिवस 15-15 दिवस पाण्याची लाईन कट करायचे, तिथं पाणी सोडायचं नाही. कारण का स्थानिक नगरसेवक हा सेनेचा असल्यामुळे तिथं मोठी समस्या त्यांच्या पासून जनतेला भोगायला लागत होती. तर त्या लोकांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं अशी अशी परिस्थिती आहे, त्यावेळेस आम्ही सर्व आमदारांना भेटलो, आमदारांना सांगितलं साहेब अशी अशी परिस्थिती आहे. आमदारांनी कुठलाही विचार न करताना आम्हाला 10 लाखाचा निधी दिला आणि त्या भागातला पाण्याचा प्रश्न आमचा सोडवलेला आहे. आणि त्याच पद्धतीत त्याच्याहून दुसरा इथून रिंग रोड चाललेला आहे. रिंग रोडचा प्रश्न असा झाला आहे, ज्या बिल्डरनी शेतकऱ्याची जमीन घेतली त्याचा 7-12 त्यांनी बिल्डरने त्याच्या नावावर उतरून घेतला नाही आणि उतरून नाही घेतल्यामुळे तो 7-12 जमीन मालकाच्याच नावावर राहिला आणि इथलं जे स्थानिक बाहेरून जे लोक आले त्यांना इथलं परिस्थिती माहिती नव्हती. त्या लोकांनी स्वस्त घरं मिळतात म्हणून घेतले, पण इथलं जागृत नगरसेवक स्थानिक नगरसेवक जो होता त्यांनी तिथे ती समस्या सांगायला लागत होती की बाबा हा रिंग रोड इथून जाणार आहे, पण त्यांनी तसं सांगला नाही. कारण का ते ज्यावेळेस ते चाली बनवत होते त्यावेळेस त्याला त्याचं कमिशन भेटत होता आणि ते कमिशन भेटत असल्यामुळे त्यांनी त्या लोकांना कोणाला सांगितलं त्या लोक अंधारात राहिले आणि आता त्याच्यावर मोठं संकट आलेलं आहे. तर मी इथला स्थानिक कार्यकर्ता असल्यामुळे मी माझ्या आमदार साहेबांना सांगून शनी आणि त्या समस्येला त्यांना धीर देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि जो काही त्यांच्यावर अन्याय होईल
त्या अन्यायामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. आमदार आणि आम्ही स्थानिक कार्यकर्ते आमचे जालिंदर बर्वे आहेत, भरत कडाले आहेत, रतन पाटील आहे, संदीप गाडगे आहेत, हे आमची संपूर्ण कमिटी आम्ही या धर्तीच्या पाठीशी उभे राहणार आहे. एवढं बोलून संपर्क दोन भाषेत संपर्क गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित रिंग रूटच्या मुद्द्यावर नागरिकांचे पुनर्वसन करणार असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी गवाही दिली आहे. किरण तेलगोटे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.